महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळू तस्करांचा हैदोस, सरकारी डेपो चालकाला जीवे मारण्याची धमकी, मागितली महिन्याला 5 लाखांची खंडणी। सरकारी वाळू डेपोच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू असून त्यातून गुंडगिरी फोफावल्याचा अनुभव सध्या श्रीरामपूरकर घेत आहेत। श्रीरामपुरातील गोदावरी काठी असलेल्या नायगाव येथे राज्यातील पहिल्या वाळू डेपोचा शुभारंभ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। नायगाव सह गोवर्धनपूर एकलहरे या ठिकाणी सरकारी वाळू डेपो आहे। सामान्य माणसाला कमी दरात आणि सहजतेने वाळू उपलब्ध करून देणे, वाळू तस्करीतून फोफावलेल्या गुंडगिरीला आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश होता। मात्र तसं काहीच होताना दिसत नाहीये। सामान्य माणसाला वाळू मिळणे आजही अतिकठीण बनलंय। शिवाय वाळू डेपोवर गुंडांनी कब्जा केल्याचं दिसून येत आहे। खुद्द वाळू डेपो चालकालाच वाळू तस्करांकडून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला। एका गुंडांच्या टोळीने वाळू डेपोवर येऊन कुणाची धमकी देत महिन्याला तब्बल 5 लाखांची खंडणी मागितली। तसा गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला। या प्रकारामुळे वाळू तस्करीची गंभीर समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। पूर्वी रात्री होणारी वाळू तस्करी आता सरकारी डेपोच्या नावाखाली दिवसा ढवळ्या राजरोसपणे होते। कुणी विचार न केल्यास सरकारी डेपोची वाळू असल्याचे सांगितले जाते। तहसीलदारांच्या मागावर 200-300 पोरांचा घोळका असतो। खुद्द महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यातच वाळू तस्करांनी हैदोस घातला असताना त्याला आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलीस यंत्रणा काय करते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, अहमदनगर। दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत। इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा। अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल। संपर्क रवी पाटील, मोबाईल क्रमांक 84 83 99 56 87। तसेच समीर नवले, मोबाईल क्रमांक 95 61 19 19 66। आमचा ईमेल आय डी राष्ट्र सह्याद्री @gmail.com।